नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत नवीन कमीदाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसात वाढ आज यावेळी इतक्या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात पाहुयात काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती बंगालच्या उपसागरावर नवीन कमीदाबाचे क्षेत्र तयार झाले आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हे कमीदाबाचे क्षेत्र प्रामुख्याने वायव्य भागाकडे सरकण्याची शक्यता आहे हे कमीदाबाचे क्षेत्र वायव्यकडे सरकत असल्यामुळे पूर्व भारत आणि लगतच्या उत्तर भारतामध्ये पुढच्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून महाराष्ट्रामध्येही पुढच्या तीन दिवसामध्ये पावसात मध्यम स्वरूपाची वाढ होणार आहे दरम्यान सध्या बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर उत्तर भारतात मान्सूनचा ट्रफ गंगानगर हिसार हारडोई दिघा या भागापर्यंत सक्रिय आहे मध्य प्रदेशच्या वायुय भागात आणि उत्तर प्रदेशच्या मध्य भागामध्ये एक चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि गोव्यामध्ये संततधार पाऊस राहील असा अंदाज पुण्याच्या हवामान खात्याचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी वर्तवला आहे तर भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये कोकणातील पालघर आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक पावसांच्या सरीची शक्यता असून ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक पावसाच्या सरीची शक्यता असून पुणे सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक पावसाच्या सरीची शक्यता असून मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक पावसाच्या सरीची शक्यता असून विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक पावसाच्या सरीची शक्यता आहे तर हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद